विद्यार्थी मित्र हो मैत्रिणींनो व पालक मित्रांनो, आज या करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात मी आपणाशी गप्पा गोष्टी करणार आहोत। सर्वप्रथम महर्षी कर्वे उर्फ अण्णा यांच्या स्मृतीस वंदन करून मी या गप्पा गोष्टी चालू करतो। या लॉकडाऊनच्या काळामध्ये शाळा कॉलेजेस आणि ऑफिसेस हे वर्क फ्रॉम होम एंड ऑनलाइन चालू आहेत, तर तेवढ्या वेळापुरतं आपली जी घरातली साधनं आहेत, लॅपटॉप, कॉम्प्युटर, आयपॅड किंवा मोबाईल हे वापरावेत, इतर वेळेस त्या वस्तूंना हात लावू नये अशी इच्छा आहे। तो उरलेला वेळ आपण कसा वाया घालवायचा, का वेळ फुकट घालवायचा, का वेळेची मजा घ्यायची, यासाठी मी काही बोलणार आहे। तर हा वेळ आपण सर्वांनी, कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र येऊन मजेत घालवण्याच्या साठी आपण वेगवेगळे खेळ घरामध्ये खेळू शकतो। बैठे खेळ आहेत ते, उदाहरणार्थ कॅरम आहे, चेस आहे, सापशिडी आहे, किंवा व्यापार आहे, म्हणजे हल्लीच्या काळात त्याला बिझनेस म्हणतात, किंवा पत्ते। पत्ते तर सगळे मिळून खेळू शकता, नुसते 5-3-2 किंवा रमी खेळायच्याऐवजी 7 अती, बदाम 7 किंवा जब्बू किंवा गुलाम चोर हे खेळू शकता। आता माझी इच्छा आहे की सर्वांनी ब्रिजमधला अवघड खेळ, जो ब्रिज म्हणून म्हणला जातो, तो शिकावा, त्यात पारंगत व्हावं। या वेळेपेक्षा अजून दुसरा वेळ अजून चांगल्या प्रकारे घालवता येईल म्हणजे घरातल्या बसल्या बसल्या आपण व्यायाम करू शकता, प्राणायाम करू शकता, सूर्यनमस्कार घालू शकता, योगासनं करू शकता, किंवा घरातल्या घरात चालू शकता। त्याचप्रमाणे घरातली कामं पुरुष किंवा मुलगा म्हणून न करता घरातली कामं जी आई करते ती सगळी करायला शिकावीत व करत राहावीत। म्हणजे झाडलोट केर काढणे, भांडी घासणे, विसळणे, कपडे धुणे, कपडे वाळत घालणे, वाळलेले कपडे दोरीवरनं काढून त्याच्या गड्या घालणे आदी कामं करत राहावी। किंवा आई किंवा आजी घरामध्ये जे स्वयंपाक करते त्या स्वयंपाकाला मदत करावी व स्वयंपाकाचे वेगवेगळे पदार्थ कसे करता येतील हे शिकून घ्यावं व उरलेल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग करावा, असा वेळेचा सदुपयोग करावा अशी माझी इच्छा आहे। आता लॉकडाऊनच्या या काळामध्ये तुम्हाला 2 सल्ले देण्याचा माझा विचार आहे, 2 गोष्टी सांगण्याचा विचार आहे। त्या तुम्हाला पटल्या तर निश्चित करा, नाही पटल्या तर तुम्हाला कराव्याच लागतील, हा माझा हट्ट आहे, ही विनंती नाही। त्या 2 गोष्टी म्हणजे एक स्वच्छता आणि दुसरं स्वच्छतेच्या बाबतीत सार्वजनिक, शारीरिक आणि मानसिक, आणि दुसरी गोष्ट आहे शिस्त। शिस्तसुद्धा शारीरिक, मानसिक आणि सार्वजनिक पाळायची आहे। आता ते कसं करायचं बघा। आता पहिलं आहे स्वच्छता, सार्वजनिक। आता लॉकडाऊन संपल्यावर आपण बाहेर पडणार आहोत, आपल्याला ऑफिसला जावं लागेल किंवा शाळा कॉलेज सुरू झाल्यानंतर शाळा कॉलेजमध्ये यावं लागेल, तर सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करायला शिकलं पाहिजे, आपणही केली पाहिजे, कचरा गोळा केला पाहिजे रस्त्यावरचा किंवा सार्वजनिक ठिकाणचा, आणि कचरा टोपीत किंवा कचरा पेटीत टाकला पाहिजे, आणि इतरांनाही त्याचं मार्गदर्शन करून शिकवलं पाहिजे। तुम्हाला आठवत असेल की 2 वर्षापूर्वी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्वेनगर आवारातील संस्थेस पुणे महानगरपालिकेचं स्वच्छतेबाबतचं प्रथम पारितोषिक मिळालं। हे का मिळालं, तर आपले सगळे अविरत परिश्रम त्या कामी उपयोगी पडले, ते शक्य झालं। तर सार्वजनिक स्वच्छता ठेवणं काहीच अवघड नाही। आता स्वच्छता शारीरिक, लॉकडाऊन संपल्यानंतर बाहेर पडल्यावरती तोंडावरती मास्क घालणे
व परत आल्यानंतर तो मांस धुवून टाकणे किंवा एकदाच वापरायचं असेल तर कचरा टोपलीत टाकून देणे आणि हात व तोंड हे सॅनिटायझरनी हँडवॉशनी किंवा जो साबण असेल त्यांनी स्वच्छ धुवून पुसून टाकावे. आता मानसिक स्वच्छता, मानसिक स्वच्छता म्हणजे काय? आत्ताच्या करोनाच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एक दडपण आलेलं आहे, एक भीती आलेली आहे. तर स्वच्छता म्हणजे काय? हे दडपण आणि भीती दूर करायची, नुसती आपल्याच मनातली नाही तर कुटुंबातल्या सर्वजणांच्या मनातली, फॅमिली मेंबर्सची, मित्रमैत्रिणींची मनातील भीती दूर करणे, दडपण दूर करणे ही स्वच्छता मानसिक आहे. आता शिस्त, सार्वजनिक शिस्त ही म्हणजे काय? की जर का लॉकडाऊननंतर तुम्ही बाहेर पडला तर मास्क तर घातलाच पाहिजे आहे आणि तो बाहेर असेपर्यंत नाकाच्या खाली येता कामा नये, म्हणजे असं इथे बांधून इकडे नको आहे किंवा अनवटीला बांधलेलं नको, तो नाकावरतीच पाहिजे आहे पूर्णपणे. ही शिस्त पाळली पाहिजे आणि इतरांनाही पाळायला लावली पाहिजे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचं जे नियम आहे तेही पाळलं पाहिजे, म्हणजे 2 मीटर जे अंतर ठेवायचं आहे ते ठेवलंच पाहिजे आणि इतरांनाही शिकवलं पाहिजे ठेवायचं. आता शिस्त शारीरिक, शारीरिक शिस्त म्हणजे काय? तर रोज व्यायाम केला पाहिजे, घरातली कामं केली पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे, ही शारीरिक शिस्त आहे. आता मानसिक शिस्त म्हणजे काय? तर मानसिक शिस्त म्हणजे मनातली जी इच्छा आहे, इच्छाशक्ती ज्याला विल पॉवर म्हणतात, ही जास्तीत जास्त स्ट्रॉंग करणे. माझ्या मते करोना रुग्णांना औषध म्हणून प्रबळ इच्छाशक्ती, स्ट्रॉंग विल पॉवर हे सगळ्यात मोठं औषध आहे. त्यामुळे मानसिक शिस्त अशी सगळ्यांनी पाळली पाहिजे. आता त्याचबरोबर सध्या तुम्ही बघताय की ऑक्सिजनसाठी सगळीकडे धावपळ चालू आहे. तर मित्रांनो, ऑक्सिजन आपल्याला कोण देतं रोज फुकटामध्ये? तर झाडं, वृक्ष देतात. तर माझी सगळ्यांना कळकळून विनंती आहे की प्रत्येक कुटुंबाने दरवर्षी 2 झाडं, आपली झाडं लावली पाहिजे आणि जगवली पाहिजे, दोन्ही महत्त्वाचं. तर आपली झाडं म्हणजे काय? माझ्या अर्थाने पुण्यामध्ये उपयोगी पडणारी झाडं लावली पाहिजे. कडीलिंबाचं झाड आहे, ते औषधी तर आहेच आहे, त्याप्रमाणे वड आहे, पिंपळ आहे, चिंच आहे, आंबा आहे, इत्यादी आपली झाडं 2 प्रतिवर्षी लावली पाहिजे, जगवली पाहिजे. आता महर्षी अण्णांनी 125 वर्षापूर्वी समाज कार्य सुरू केलेलं आहे, त्या पाऊलवाटेवरनं आपण सगळेजण जातोय. तर ते पाऊलवाटेवरनं चालताना काय केलं पाहिजे? तर आपल्याला आपण स्वयंसेवक म्हणून घडवला पाहिजे. नुसतं आपल्याला घडवून उपयोग नाही, आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या फॅमिली मेंबर्सना स्वयंसेवक केलं पाहिजे. आणि समाजासाठी काय करायचं? तर सध्या म्हणजे जशी स्वच्छता सांगितली, सार्वजनिक स्वच्छता ती केली पाहिजे, तसंच रक्तदान व सध्या प्लाझ्मादान हे प्रत्येकाच्या मनात बिंबवलं पाहिजे आणि ते सुरू केलं पाहिजे. मॅक्झिमम रक्ताच्या बाटल्या किंवा प्लाझ्मादानाच्या शिशा तयार केल्या पाहिजे. तर या प्रकारे ज्यावेळेस स्वच्छता आणि शिस्त, मनाची, शरीराची आणि सार्वजनिक ही आपण पाळू, त्यावेळेस करोना आपल्यातून पळून जाईल. तर त्याला पळवण्यासाठी शिस्त पाळा, सार्वजनिक, कौटुंबिक, शारीरिक, मानसिक. त्याचप्रमाणे वृक्ष लावा आणि जगवा, आपले वृक्ष लावा व जगवा व आपली माणसंही जगवा. धन्यवाद.